नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामायिक मूल्यांकन कसोटी इयत्ता चौथी, वेळ 1 तास, विषय गणित, तारीख 10/12/2021, कोलगुण 25। प्रश्न पहिला, योग्य विकल्प पसंत करा, गुण आहे 5। एका वर्तुळाचे किती केंद्र असतात? तर या ठिकाणी आपल्याला दिले अ मध्ये 1, ब मध्ये 2, क मध्ये 3 आणि ड मध्ये अनेक। तर एका वर्तुळामध्ये केंद्रबिंदू एकच असतो, पा हा वर्तुळ आहे। आपण वर्तुळ काढताना सर्वप्रथम केंद्रबिंदू वर परीख ठेवून नंतर वर्तुळ काढत असतो, म्हणून वर्तुळामध्ये केंद्रबिंदू एकच असतो। उदाहरण 2, या ठिकाणी वर्तुळाची आकृती दिली आहे, या आकृतीत किती वर्तुळ आहेत ते आपल्याला शोधायचे आहे। तर पा आपण या रीतीने मोजू, आपण 1, 2, 3 आणि 4। तर ह्या आकृतीमध्ये आपल्याला 4 वर्तुळ दिसत आहे, तर 4 हे उत्तर बरोबर आहे। उदाहरण 3, एका वर्तुळाच्या सर्व त्रिज्येचे माप टिंबटिंब असते। आता ह्या ठिकाणी आपण वर्तुळ काढूया, केंद्रबिंदू आणि ही त्रिज्या। तर केंद्रबिंदूपासून आपण कितीही त्रिज्या काढल्या तर सर्वांचे माप कसे असते? समान असते, म्हणजे सारखे असते। तर क हे विधान सारखे हे बरोबर आहे। उदाहरण 4, केंद्राचे खरे स्थान कोणत्या वर्तुळात आहे? तर अ मध्ये पाया ठिकाणी बिंदू बाजूला आहे, तर या बिंदूवर वर परीख ठेवून आपण वर्तुळ काढू शकत नाही, म्हणजे निविधान हे डी हे जे चित्र हे चुकीचं। तर नंतर ब यामध्ये केंद्रबिंदू मध्यभागी आहे, तर याच्यावर परीख ठेवून आपण वर्तुळ बरोबर व्यवस्थित काढू शकतो, म्हणून ब हे विधान खरे आहे। त्यानंतर क विधानमध्ये केंद्रबिंदू अगदी बाजूला आहे, तर या ठिकाणी आपण परीक्षण वर्तुळ काढू शकत नाही। उदाहरण 5, खालीलपैकी टिंबटिंबाच्या त्रिज्येचे माप सर्वात जास्त आहे। अ मध्ये बांगडी रुपये 5 सिक्का, भाकर आणि सायकलचे पेंडल। तर ह्या ठिकाणी भाकरी ची त्रिज्या जी आहे ती सायकलच्या पेंडलपेक्षा पण मोठे असते, म्हणून क विधान हे बरोबर आहे। प्रश्न 3, परिकर किंवा अन्य वस्तूच्या मदतीने 4 किंवा त्यापेक्षा जास्त वर्तुळाचे भाग काढा, म्हणजे 4 जास्त वर्तुळ आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन काढायचे आहेत। पाही एक वर्तुळ आहे, हे दुसरे वर्तुळ, हे तिसरे आणि हे चौथे, असे प्रकारचे 4 वर्तुळ काढून आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे नक्षी काढायची आहे। मागितल्याप्रमाणे उत्तरे द्या, गुण आहे 5। 8003 अंकात लिहा, तर 8003 अशा रीतीने आपण अंकात लिहू। विधान 2, 9371 यात शतकाचे स्थान कोणते आहे, त्याचे स्थान किंमत सांगा। तर आपण एकम दशम प्रमाणे मोजूया, एकम दशक आणि शतक। तर 3 शतक, तर 3 स्थान किंमत येते 300। उदाहरण 3, 5000 + 3000 + 20, तर यांची बेरीज केली असता आपल्याला 8020 हे उत्तर मिळते।
उदाहरण चौथे 9000 + 6000 = 3000 उत्तर मिलते। प्रश्न 5 मांगितल्याप्रमाणे उदाहरणे सोडवा। पहिलं उदाहरण आहे बेरीजचे 578 + 226 तर 8 + 6 = 14 = 1 7 + 1 = 8 + 8 = 0 = 1 5 + 1 = 6 7 + 1 = 8 अशा रीतीने याची बेरीज करायची आहे। उदाहरण दुसरे 895 + 327 आता ह्या ठिकाणी 5 + 7 केले असता 5 ही संख्या लहान आहे आणि 7 ही संख्या मोठी आहे, तर 5 ही जी संख्या आहे याच्यासाठी मोठी करण्यासाठी आपल्याला दशकाकडे जावं लागेल। त्या ठिकाणी 9 दशकमध्ये आपण 1 दशक उधार केले तर या ठिकाणी 15 ही संख्या झाली आणि 9 एक दशक उधार घेतला म्हणून इथं वरते 8 राहिले। तर 15 + 7 केले असता आपल्याला 8 मिळेल। आता या ठिकाणी 8 + 2 केले असता 6 मिळेल आणि 8 + 3 केले असता तर 5। तर अशा रीतीने या ठिकाणी 568 हे उत्तर मिळेल। उदाहरण 3 अंकितजवळ 9 पुस्तके आहेत, त्याच्या शिक्षकाने त्याला 4 पुस्तके दिले, तर आता अंकितजवळ 13 पुस्तकं झाली, ते नक्की करण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रिया केली असेल? तर बेरीजची क्रिया केली असेल, कारण की अंकितजवळ 9 पुस्तक होते आणि त्याच्या शिक्षकाने परत त्याला आणखी 4 पुस्तकं दिली, तर त्याच्याजवळ 13 पुस्तकं झाली म्हणजे बेरीजची क्रिया या ठिकाणी केली।